देशासह राज्यभरात ट्रक आणि टँकर चालकांचा हिट अँड रन कायद्याविरोधात संप सुरू. अमरावतीमध्ये 5,000 ट्रक चालक संपावर, तर नाशिक आणि रत्नागिरीसह सोलापुरातल्या पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा. कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. ट्रक चालकांच्या संपामध्ये संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. पुणे कोल्हापूर नागपुरामध्ये टँकर चालकांचा संप मागे. कोल्हापूरसह पुण्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आवश्यक साठा, मात्र नागपुरातील बऱ्याच ठिकाणी पेट्रोल संपल्याचे फलक. मनमाडमध्ये इंधन पुरवठादारांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा नाही, चालकांना विचार करायला प्रशासनाकडून वेळ. नाशिकचे जिल्हाधिकारी ऑइल डेपोला भेट देणार. मुंबई अहमदाबाद मार्गावर चिल्लर फाट्याजवळ ट्रक चालकांचा चक्का जाम. धुळे सोलापूर महामार्गावर ट्रक चालकांनी वाहनं थांबवली. वसई विरार नालासोपारामध्ये पेट्रोलसाठी 2 किलोमीटर पर्यंत रांगा. टँकर चालकांच्या संपामुळे इंधनाचा तुटवडा. मुंबईतील शिवडी परिसरात टँकर चालकांचं आंदोलन. आंदोलक टँकर चालकांना पोलिसांनी हटवलं. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. मुंबई अहमदाबाद महामार्ग सांगली नागपूर जळगावसह काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपलं. पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे फलक. ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा इंधनावर परिणाम होणार नाही. 15 दिवस इंधन मिळणार नाही ही अफवा. एआयपीडीएचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांची माहिती. नवी मुंबईतील एपीएमसी दादर मार्केटसह नागपूर अमरावती आणि नाशिकमधल्या भाजीपाल्यांची आवक घटली. एका रात्रीत भाज्यांचे दर 25 ते 30 रुपयांनी वाढले. ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा स्कूल बसवर परिणाम. इंधन पुरवठा झाला नाही तर उद्यापासून बसगाड्या बंद राहणार. शासनानं तोडगा काढावा, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी. महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यक्रम घोषित करणार. मुख्यमंत्री शिंदे आज जरांगेंशी संवाद साधणार. दुपारी 2 वाजता व्हीसीद्वारे दोघांमध्ये बैठक. मात्र खुली चर्चा झाली पाहिजे असं मत असल्याची जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या उपसमितीची आज बैठक, तर जरांगेंनी बैठकीमध्ये उपस्थित राहावं. मंत्री शंभूराज देसाई यांचं जरांगेंना विनंतीचं पत्र. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये स्थापन होणारी मूर्ती ठरली. मूर्तिकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप साकारलं.